आणि मशाल हे चिन्ह गेलं तर आणखी 10 चिन्ह माझ्या मनात असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. आता जागे झालो नाही तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल असंही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं. जिल्हा प्रमुखांची एक बैठक उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनमध्ये आयोजित केली आहे आणि याच बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही वक्तव्य केली आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला दोन वेगवेगळी चिन्ह देण्यात आली होती. त्यावेळेस ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं आणि आता हे चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर इतर 10 चिन्ह आपल्या मनात आहेत असं उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना म्हटलं. जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी या भाषणामध्ये केला आणि भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही असं वक्तव्य केलं. याशिवाय सध्या सर्वात कठीण प्रसंग आहे, शिवसेना प्रमुख गेले तसाच आता जर जागे झालो नाही तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल असं उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं. आज मिंधे गटाला नाव आणि चिन्ह दिलं. कालांतरानं नव्या केसेस उघडल्या जातील, शिवसेना संपवण्याचा हा प्लॅन आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.